आपल्याला डोळ्यांवर ठेवायचे आहेत. ज्यांना ध्यानाच्या स्थितीमध्ये राहायचं असेल त्यांनी ती स्थिती कंटिन्यू ठेवू शकता मास्टर्स. 5, 4, 3, 2, 1, 0. आता बघ, बघत आपले डोळे उघडायचे आणि ध्यान तुम्ही खूप छान केलं त्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मास्टर्स, अरुणाजींच्या मार्फत जे संदेश मिळालेले आहे त्यातला मला मास्टर हरिश्चंद्र आणि मास्टर बाली चक्रवर्ती यांचा संदेश देण्याची संधी मला आज दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे, कृतज्ञ आहे. आजच्या या आपल्या चौथ्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण यांची माहिती घेणार आहोत. यांचा जे संदेश आहे ते आपण घेणार आहोत मास्टर. हा संदेश मी जसाच्या तसा पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण चुकून काही चुकलं तर माझी अरुणाजींना आणि मास्टर बाली चक्रवर्ती मास्टर हरिश्चंद्र यांची मी आधीच माफी मागत आहे. आपण सत्राला सुरुवात करूया. मास्टर हरिश्चंद्र म्हणतात, मी स्वतः विष्णू आहे. या दिवसात मी विष्णू रूपामध्ये या ध्यानामध्ये इतका गुढून गेलो होतो की स्वतःच्या संपर्कात मी कायम असायचो. मी स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांसाठी सुद्धा पूर्ण सत्य असल्याचे कार्य स्वीकारले होते. वयाच्या 7व्या वर्षीच त्यांनी शपथ घेतली होती की मी खोटं बोलणार नाही आणि काहीही लपवणार नाही. असे असल्याने प्रत्येक क्षण त्यांना आव्हान दिल्यासारखा होता. हा आयुष्यात त्यांचा उत्तीर्ण करण्यासाठी सुद्धा हा टप्पा त्यांचा उत्तीर्ण होण्याचा सुद्धा होता. लोकांना वाटत होते की काही वर्षच मी खरी बोलेल आणि जोपर्यंत मला कुठलीही शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी सत्य बोलत राहील. पण मी माझ्या तत्वांचा इतका पक्का होतो की माझ्या बोलण्या आणि विचारांमध्ये सत्यवादी होण्याचा पूर्ण प्रयत्न होता. माझी समृद्धी आणि प्रगती यातच कधीच काही फरक पडला नाही. मी एक ध्यानी व तत्ववादी माणूस असल्यामुळे मी जीवनाच्या प्रत्येक ठिकाणाहून येणाऱ्या दबावांना मी तोंड देऊ शकलो. खरं सांगायचं झाले तर एक काळ असा आला होता की माझ्या मनात मृत्यूचा विचार आला होता. जेव्हा माझ्या मुलाचा मृत्यू झाला होता आणि मी माझ्या पत्नीकडे मुलाच्या अंतिम संस्कारासाठी पैसे मागायला मागितले, पण ही भावना मला एका क्षणी अस्तित्ववादी वाटली होती. मग मी ताबडतोब स्वतःचा ताबा माझ्या अस्तित्वावर घेतला आणि एक मदतनीस म्हणून माझ्या कर्तव्यावरती मी लक्ष केंद्रित केलं. मला लगेच कळले की मी राजा असो वा गरीब, कोणतीही सेवा घेण्यासाठी मी घेण्यासाठी सर्वांना पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मुलाच्या अंतिम संस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे मागण्यासाठी मी काहीच गैर वाटत नाहीये. तुमच्यापैकी बरेच लोक विचार करू शकतील की माझी पत्नी, माझा मुलगा असे शब्द कसे वापरू शकतो आणि परत त्यांच्यापासून कसे अलग राहू शकतो. ते असे की एक कौटुंबिक पुरुष म्हणून मी त्यावेळी माझी पत्नी आणि माझा मुलगा असे होतो. पत्नी व मुलाचे हेच खरे नाते आहे. पण मी माझ्या ड्युटीवरती आहे असलेली व्यक्ती आहे म्हणून माझी पत्नी व माझा मुलगा ही स्मशानात असलेल्या इतरांप्रमाणेच त्यांना त्यावेळी वाटत होते. येथे मी माझ्या जीवनातील सर्वात महत्वाच्या पैलूवर म्हणजे मृत्यूवर जोर देऊ इच्छितो. जसे आपण सर्वजण प्रवेश करतो तशीच एक वेळ अशी येते की आपल्याला येथून मागे हटावे लागते आणि येथून दूर जावे लागते आणि त्यावेळी आपण घरात एक मृत व्यक्ती न राहता त्यातील मी ओळखून या मृतदेहाची एका ठिकाणी आपल्याला विल्हेवाट लावायची असते. तथापि विविध कारणांमुळे हा मृतदेह इतर कचऱ्याप्रमाणे आपल्याला फेकू देता येत नाही मास्टर्स.
या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा म्हणजे शवागृहे देण्यात आलेली आहेत, म्हणून कृपया लक्ष द्या आणि समजून घ्या की मी येथे एक व्यक्ती म्हणून उभा आहे ज्याचे सर्व भावांवरती पूर्णपणे नियंत्रण आहे, आणि मी अशी पातळी गाठली होती की मी माझ्या मुलाशी सूक्ष्म जगात बोले आणि त्याच वेळी पृथ्वीवर त्याच्यावर भौतिक त्याच्या भौतिक शरीरावरती अंत्यसंस्कार करू शकेल. आपण सगळे लोक जे कथा ऐकता तुम्हाला वाटते की मी महान आहे. मला असे वाटते की तुम्ही सुद्धा फक्त दोन काम करून माझ्यासारखे महान बनू शकता. एक म्हणजे ध्यान आणि दुसरं म्हणजे स्वतःशी कायम प्रेम प्रामाणिक राहा. मी काय केलंय, मी ध्यान केले आणि मला कळले की मला कळले की माझ्यानंतर माझा मुलगा लगेच कुठे जात आहे, म्हणून मी त्याच्या सोबत गेलो आणि तेथे राहिले तो जेथे राहिला होता ती जागा पाहिली. जसं तुम्ही मुलं शाळेमध्ये सोडायला जाता त्याप्रमाणे, आणि मी माझ्या कर्तव्यात प्रामाणिकपणे असल्यामुळे माझ्या मास्तरांना खूप आनंद झाला. त्यांनी माझा मुलगा मला परत दिला. जसे तुम्ही तुमच्या मुलांना काही शिकून झाल्यावर संध्याकाळी घरी परत आणता, त्या प्रकरणात मला फरक एवढाच आहे की माझा मुलगा सूक्ष्म शाळेत गेला होता आणि परत आला, आणि तुमची मुले पृथ्वीवर शाळेत जातात हा थोडा फरक आहे. जीवनाच्या प्रत्येक पैलूंबद्दल माझ्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही मला नको असलेला दर्जा दिलेला आहे. स्वतःशी सत्य राहून तुम्ही सातव्या देहभावनेचा स्वामी होऊ शकत नाही का? आपण हे करू शकतो. सत्य आणि चिंतनाच्या तुमच्या सततच्या शोधामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामना करण्याचा आत्मविश्वास मिळतो. मास्टर, माझा अवतार हरिश्चंद्र शेवटी याला सुख भेटलं नाही का? रोजच्या छोट्या छोट्या समस्यांबद्दल का काळजी वाटते? या समस्या तुम्हाला ताकद देण्यासाठी, तुम्हाला स्वतःला अधिक चांगले करण्यासाठी ह्या समस्या असतात. तुम्हाला फक्त ध्यान करायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये बदल घडवून आणायचे आहे. हे बघा मास्टर्स, फ्रेंड्स, समस्या आणि धडा यानेच आपले जीवन केव्हाही चांगले होते. आणि सुखद क्षण व जीवन जगत असलेल्या समस्यांपासून दूर पळण्याऐवजी चांगली समज मिळवा. आणि अखेरीस अवतारांचा विनाशकारी विनाश होत असतो. समजा तुम्ही फक्त ध्यानाचा फायदा घेतला, या स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या टप्प्यात तुमच्या मित्रांच्या बरोबर तुमचे जीवन सुरू केले आहे. जर तुम्हाला आराम करायचा आहे, आळशी बनायचे आहे, तर तुम्ही मागे राहाल आणि तुमचे मित्र ज्यांच्या बरोबर तुम्ही ध्यानाला सुरुवात केलेली आहे ते मित्र उच्च जगात जातील, तेव्हा तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. नंतर करोड कठोर परिश्रम करण्यापेक्षा आताच थोड्या कामाच्या ओझाने आपल्या ह्या कामाला सुरुवात का करू नये? कारण संत आणि स्थिर शर्यत ही नेहमीच संपूर्ण समज आणि विचारांची शर्यत असते. माझा संदेश हाच आहे की अरुणा मॅडम ज्याप्रमाणे या साध्या जनसमुदायापर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचप्रमाणे माझाही हाच प्रयत्न आहे. पण लोक सर्वसाधारणपणे समजण्यास मंद आहे. त्यांची कातडी खूप अशी जाड झाली आहे, पटकन समजण्याचा प्रयत्न करू घेत नाहीये. माझ्यासह विविध गुरूंना लोकांची दखल घेण्याचे
काम फार कठीण वाटते आणि तुम्हाला माहित आहे की आम्हालाही हे कर्तव्य आवडतात आणि काटेकोरपणे आम्ही याचं पालन करतो, फक्त कारण कर्तव्य स्वतःची पूर्णता करतात हे कर्तव्य येणाऱ्या संकटांना कमी करण्याचे साधन म्हणून करत आहोत. नेहमी सर्वोत्तम आशा बाळगून जास्तीत जास्त लोकांमध्ये बदल घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही या अतिरिक्त कार्यावर काम करणाऱ्या मास्टरांचा एक गट आहे, परंतु आमचे वास्तविक कार्यक्षेत्र अधिक उच्च जगात आहे. तुम्हाला व सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आहे. असा हा मास्टर्स हरिश्चंद्र यांचा संदेश होता. आता आपण मास्टर्स बली चक्रवर्ती यांच्या संदेशाकडे वळूया. ते म्हणतात, मी जेव्हा सिंहासनावर बसलो होतो तोपर्यंत मी ध्यान करणाराच नाही तर अत्यंत ज्ञानी व्यक्ती होतो. माझे आई वडील ही सुद्धा एक महान गुरु होते. त्यांनी मला केवळ प्रशासनच नव्हे तर ध्यानाचे सुद्धा आत्मज्ञान खूप दिले. त्या संदर्भात मला खूप मार्गदर्शन केलेले आहे. मित्रांनो, दोन गोष्टी लक्षात ठेवा. येथे आपण काही कामासाठी आलेलो आहोत. जितक्या लवकर तुम्हाला या कामाचे स्वरूप कळेल तितक्या लवकर या कामाचा आपल्यावरती परिणाम होणार आहे. शिवाय आपल्याला दैनंदिन जीवनात एक दैनंदिन जीवन म्हणजे रोज एक धडा आहे. जर कोणी मला दररोज एक धडा सांगितला तर मी त्याला मास्टर्स म्हणेल. कारण याच प्रकारे मी वयाच्या 20व्या वर्षी मास्टर झालेलो आहे. जर तुम्ही 20व्या वर्षी काय होतात हे तुम्हाला माहिती आहे. 20 पैकी मी 100 वर्ष जुनी क्षमता शोधली आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. ज्या क्षणी तुमचे काम संपेल त्या क्षणी तुम्हाला एक आणि एक वातावरण, दुसरे जीवन आणि उच्च जग याचा प्रभाव स्वीकारावा लागणार आहे. पुढच्या जन्माची संपूर्ण माहिती आपल्याला हे वर्तमान पुढच्या जन्माची संपूर्ण माहिती असूनही आपल्याला हे वर्तमान अस्तित्व अत्यंत प्रिय आहे. बघा मित्रांनो, मी एक महान मास्टर्स होतो, मला बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. तरीही जेव्हा मला माहीत होतं की मला भौतिक शरीरातून बाहेर पडायचं आहे तेव्हा मी टाळत राहिलो. माझ्याकडे कारण हे टाळण्याची शक्ती होती आणि ती शक्ती मी वापरत होतो. कृपया माझ्या मूर्खपणाला समजावून घ्या. मी पृथ्वी नावाच्या हलच्या जगाच्या जागतिक राज्यावर आश्चर्यपणे राज्य केलेले आहे. म्हणून माझे स्वामी मला उच्च जगाची जबाबदारी देण्यासाठी आणि त्यावर राज्य करण्यास सांगून मला पुढे जाण्याची संधी देत होते. पण माझे मूर्ख समज माझ्या राज्य पातळीच्या वर जात नव्हते. तर काय झाले, एका सद्गुरूने माझे राज्य बळजबरीने घेऊन मला मारून टाकले. म्हणजे त्या शरीरापासून दूर नेऊन दुसऱ्या जागतिक कारभार सांभाळायला सांगितला. मला भौतिक शरीर व राज्यातील लोकांची खूप ओढ होती आणि मला ते सोडायचं नव्हतं. कधीही एका ठिकाणी मास्टर्स कायम राहू नका. असे केल्याने तुमच्या वैयक्तिक वाढीची गतिमान गुणवत्ता थांबली जाते. जेव्हा तुम्हाला संधी येते तेव्हा तुम्ही बदलण्यासाठी नेहमी तयार राहा मास्टर. कारण तुम्ही जितका प्रवास कराल इतकी तुमची एका ठिकाणी राहण्याची क्षमता कमी होत असते. एखाद्या ठिकाणाबद्दल
लोकांबद्दल तुमची जितकी आवड कमी असेल तितकी तुमची प्रगती पुढे होत जाणार आहे. तर सर्व जगाला आपले स्थान समजा आणि व्यक्तिमत्वात थोडा फरक आला तरी सर्व लोकांच्या व्यक्तिमत्वात थोडा जरी फरक आला तरी सर्व लोक माझ्याच सारखे आहेत असे समजून मनाशी एकरूप व्हा. आता मला लहान वयात मृत्यू झालेल्या मुलाबद्दल सांगायचं आहे. नेहमी समजून घ्या, ही मुले उच्च क्षमतेची आहेत. त्यांनी उच्च जगात सेवा करण्यासाठी हे जग सोडलेले आहे. जेथे त्यांची क्षमता व योग्यता त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी व मानवतेच्या विकासासाठी अधिकाधिक आवश्यकता आहे. एखाद्याच्या मृत्यूबद्दल कधीही पश्चाताप करू नका, कारण केवळ पुढच्या इयत्तेत ही व्यक्ती जात असते. त्यांनी पृथ्वी तलावरील वर्ग समाप्त केलेला असतो आणि ते पुढच्या वर्गात जात असतात. मास्टर्स, जर तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून नातेसंबंधातून धडा जर शिकला नाही तर तुम्हाला पुन्हा पुन्हा पृथ्वीवर यावे लागणार. तुम्ही कोणाप्रती गुणा करू शकता, तुम्ही कोणाप्रतीही गुणा करू शकत नाही, कारण प्रेम व करुणेचा पाठ शिकण्यासाठी तुम्ही पृथ्वी तलावर आलेला आहात. म्हणून समजून घ्या, तुम्ही सगळ्यांप्रती प्रेम व करुणा निर्माण करू शकता आणि ध्यान करू शकता. या स्थितीत तुम्ही सुद्धा विष्णू बनू शकता कि ज्याने वेळेवरती विजय मिळवलेला आहे, जो शांती व आनंदामध्ये राहतो. मित्रांनो, तुमचे जीवन केवळ ध्यानाभिमुख बनू नका, त्याचे विभाजन करा. मग काय करायचं आहे? पुस्तके वाचा, अनुभवावरती चर्चा करा आणि ते अनुभव समजून घ्या. आपल्या जीवनातील सत्याची अंमलबजावणी करा. ध्यान ही एकमेव गोष्ट नाही की ज्यासाठी तुम्ही आलेला आहात. मला माहित आहे तुमच्यापैकी काहींना स्वतःचे कार्य माहित आहे. तुम्हाला मी विनंती करतो की वरील तीन गोष्टींचा, तीन तत्वांचा काटेकोरपणे पालन करा आणि तुमच्या सद्गुरूंप्रमाणे व्हा. म्हणजेच पुस्तके वाचा, अनुभवावरती चर्चा करा आणि ते अनुभव समजून घ्या आणि आपल्या जीवनातील जे सत्य आहे त्याची अंमलबजावणी करा. मास्टर्स, अरुणा मॅडम यांनी हा संदेश सर्व ध्यानी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांची प्रगती होण्यासाठी दिलेला आहे आणि त्यांचा मी आता निरोप घेते. मास्टर, माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि तुम्ही हा संदेश माझ्याकडून ऐकला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि मला मॅडमने संधी दिल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू 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 मास्टर.